आता आम्ही तुम्हाला जंगलातल्या राजांची अशी दोन ठिकाणची दृश्य दाखवणार आहोत, ज्यात एकात राजबिंड्या रूपाचा नितांत सुंदर नजराणा आहे, तर दुसऱ्या दृश्यामध्ये वाघिणीचं मात्र सुलभ आक्रमक रूप पाहायला मिळालं आहे. हे दोन जिवंत अनुभव चला प्रत्यक्षच घेऊयात. चंद्रपूर मधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातले नैसर्गिक पाणवठे सध्या सुकू लागले, त्यामुळे उपलब्ध पाणवठ्यावर मोठ्या संख्येनं वन्यजीव तहान भागवायला येतात. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शनाची संधी मिळतेच मिळते. अशाच प्रकारे पाणवठ्यावर पाणी पिऊन तृप्त झालेले माया वाघिणीचे दोन बछडे निवांतपणे पाणवठा परिसरात वावरत होते. या दोन बछड्यांनी एकमेकांवर उड्या मारल्या, लुटुपुटूची लढाई देखील केली, त्यानंतर पुन्हा एकमेकांना अंग घासून छेडण्याचा प्रयत्नही केला. राजबिंड्या पट्टेदार वाघांचं हे लोभस दर्शन तिथं उपस्थित पर्यटकांना भलतंच सुखावून गेलं. दरम्यान पर्यटकांची तमा न बाळगता या दोन्ही बछड्यांनी दंगामस्ती सुरूच ठेवली. जंगलातल्या युवराजांचं हे असं विलोभनीय आणि इतकं जवळून प्रत्यक्ष दर्शन पर्यटकांना रोमांचित करणारं ठरलं. दुसरीकडे राजस्थानमधल्या रणथंबोर अभयारण्यात वाघिणीचं मातृसुलभ रूप पाहायला मिळालं. बछड्यासह पाणवठ्यावर आलेली वाघीण पाहून तिथंच असलेला वाघ त्या बछड्यांची शिकार करू पाहत होता. हा धोका वेळीच ओळखून वाघिणीनं आपल्या बछड्याला डबक्यातच झाकून ठेवलं. मात्र वाघ हलतच नाही हे पाहून अखेर वाघिणीनंही सावध पवित्रा घेत डबक्यासमोर उभी ठाकली. तसा तिचा बछडा पाण्याबाहेर जाऊ लागला, त्यामुळे पुढचा अनर्थ टाळण्यासाठी वाघिणीनं बछड्यालाच पाण्यात दाबून धरलं. त्यामुळे खरं तर बछड्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, मात्र बछडा किती वेळ पाण्यात तग धरू शकतो याची जाणीव असलेल्या वाघिणीनं बछड्याला पाण्यात असतानाही अजिबात इजा तर होऊ दिली नाहीच. सोबतच टप्पून बसलेल्या वाघालाही गुरकावून योग्य तो इशारा दिला, त्यामुळं अखेर वाघाला काही काळ ताटकळत बसून तिथून काढता पाय घ्यावा लागला. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, चंद्रपूर.